हेलो एवरीवन, दिस इज रीता गुंडरवा फ्रॉम विल्किन नेशनल स्कूल। वेलकम टू यूट्यूब चैनल स्टैंडर्ड सेकंड सब्जेक्ट मराठी। मुलांनो पाठ सोळावा, पाठाचं नाव आहे आपला परिसर भाग दोन। मुलांनो याच्या आधीच्या पाठामध्ये आपला परिसर भाग व एक मध्ये आपण दुकानं पाहिली जी आपल्या आजूबाजूला असतात, तर इथे आपल्याला दुसरी ठिकाणं पाहायची आहे जी आपण आपल्या परिसरात असतात आम्ही आणि आपण त्याला यांना आपण भेटी देत असतो। तर इथे पहा मुलांना एक चित्र आहे पहिलं, त्यामध्ये काय दिसतंय, तर स्टेटोस्कोप कोण घालतं, कुणाजवळ असतो, तर डॉक्टरकडे। तर यावरून मुलांना हे कसलं कुठलं चित्र आहे, तर दवाखाना हॉस्पिटल। तर या डॉक्टर आहे आणि इथे दोन पेशंट बसलेले आहे, आणि आपण दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये कधी जात असतो मुलांनो, तर जेव्हा आपण आजारी पडतो, आपल्याला शरीराला काही प्रॉब्लेम झाले असतात, आजार झाले असतात, तेव्हा आपण कुठे भेट देत असतो, कुठे जात असतो, तर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये। आणि आपल्याला चेकअप कोण करत असतो, तर डॉक्टर। आणि आपण काय बनून जात असतो, तर पेशंट। तर दुसरं चित्र पहा मुलांनो, दुसरं चित्र आहे, इथे रेड कलरच्या लाल कलरच्या बस दिसत आहे, म्हणजे हे कसलं चित्र आहे, तर बस स्थानक जिथे बस थांबल्या जातात, त्या स्टेशनला बस थांबलेली असते, आणि बस थांबण्यासाठी जो एरिया बनवला जातो त्याला म्हणतात बस स्थानक। तर मुलांना तुम्ही पण या बस स्थानकाला भेट दिली असेलच, कारण आपल्याला गावी जायचं असेल तर आपण बसचा उपयोग करत असतो, आणि त्यामुळे बस स्थानकाच्या वातावरणात भरपूर गर्दी असते, तिथे फेरीवाले असतात आणि भरपूर लोक बसमधून प्रवास करत असतात। तर पुढच्या ह्याच्यात पहा मुलांनो काय दिसतं तुम्हाला, ट्रेनवरून समजून येतं की हे कसलं चित्र असेल, रेल्वे स्टेशन। कुठलं चित्र असेल, रेल्वे स्टेशन। आणि मुलांनो रेल्वे तर तुमच्या खूप जवळची, कारण दूरच्या गावाला जायचं असेल तर आपण रेल्वेच वापरत असतो, आणि मुंबईमध्ये तर लोकल ही खास सगळ्यांची आवडीची झालेली आहे, आणि त्याचा प्रवास आपल्याला एकदम सोयीस्कर वाटतो। तर इथे सगळी लोक जमलेली आहे, आणि हा ब्रिज आहे जिथून ये जा करण्याचा मार्ग आहे, आणि कोण आलेली आहे, तर रेल्वे आलेली आहे। तर हे चित्र कसलं आहे, तर रेल्वे स्थानकाचं। चौथ्या ह्याच्यामध्ये पहा उद्यान, उद्यान मीन्स पार्क, जिथे आपण जात असतो आणि जिथे आपण झुले असतात, स्लाइड असते, सीसॉ असतो, तर अशा ठिकाणी आपल्याला खेळायला मजा येत असते। आणि तिथेच एक काय दिसतं आपल्याला, फुगेवाला दिसत आहे आणि तो फुगे विकत आहे। लोक उद्यानामध्ये जात आहे, आणि उद्यानामध्ये पार्कमध्ये काय जातात, कुणी जॉगिंगसाठी जातात, कुणी बसायला जातात, कुणी खेळायला जातात। तर आपण उद्यानामध्ये पार्कमध्ये पण आपण नेहमी जात असतो, तर आपल्या परिसरामध्ये या सगळ्या गोष्टी आपण जा आपल्याला माहीत असतात, आणि आपण नेहमीच या परिसरांमध्ये आपण जात असतो। तर हॉस्पिटल दवाखाना बसस्थानक रेल्वे स्थानक आणि उद्यान पार्क हे आपल्या परिसरात असतात, आपण यांना नेहमी भेट देत असतो।